जिजाऊ ब्रिगेड नांदेडच्या वतीने सन्मान जिजाऊंच्या लेकींचा हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. आत्तापर्यंत जे क्षेत्र फक्त पुरुषांचेच आहे असा समज असणाऱ्या सर्व क्षेत्रात आता महिलाही तितक्याच सक्षमतेने आपले पाय रोवून उत्तम काम करताना आपण पाहत आहोत. त्या सर्वांचा महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड नांदेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात सत्कार व सन्मानासाठी नांदेडमधील महिला सफाई कामगारपासून ते महिला डॉक्टरपर्यंत सर्वच महिलांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर विद्या पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर भारती मडवई, सुमित्रा वडजकर, वनिता देवसरकर, अनुराधा पाटील, अरुणा जाधव या होत्या. या सुंदर अशा सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची धुरा जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी कल्पनाताई चव्हाण यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेत अतिशय उत्तमरित्या सांभाळली. छत्रपती शिवरायांच्या व सर्व महानायिकांच्या पूजनानंतर मधुर अशा आवाजात रेणुका कौशल्ये यांनी जिजाऊ वंदना गायली. त्यानंतर जिल्हाध्यक्षा अरुणा जाधव यांनी प्रास्ताविकात आजच्या महिलांच्या भरारीचे कौतुक करीत महिला व मातांनी पुस्तकांच्या माध्यमातून पुढच्या पिढीवर शिक्षणासहित सुसंस्कारही केले पाहिजे याचं महत्व सांगितलं. त्यानंतर पुरस्कर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पुरस्कर्त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, महानायिकांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कर्त्यांना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. तसेच जिजाऊ ब्रिगेड नांदेड उत्तरच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा सुमित्रा वडजकर यांनी अतिशय सुंदर शब्दात ऋण व्यक्त केले. कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी सोनाली देशमुख, कीर्ती मिवाले, अर्चना होगे, रेणुका कौशल्ये, कविता आगलावे, सुनीता शिंदे, संतोषश्री पवार, डॉक्टर सत्यभामा जाधव, राणी दळवी, मीनाक्षी पाटील, सुनीता बोंगाने, रत्नमाला जाधव या सर्व भगिनींनी सहकार्य करत अतिशय मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एक नवोपक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. पण नेऊन सन्मान करतोच, पण आम्ही ही संकल्पना या ठिकाणी राबवली की असं या ठिकाणी मानलं जायचं, जसं की बस सेवा आहे, जसं की पोलीस सेवा आहे. पोलीस सेवेमध्ये अतिशय कमी स्त्रिया होत्या आधी, पण आज पाहतो आपण ट्रॅफिक असं जे मानलं जायचं तिथे आज महिलांनी अतिशय सक्षमपणे पाय रोवलेला आहे. सफाई कामगार महिला पाहत्या घरचं सगळं आऊट, म्हणजे महिलेच्या क्षमतेला कुठेच परंपरेमध्ये या ज्या महान महानायिका आपल्याला परंपरा ज्यांनी दिलेली आहे. स्नेह जय जिजाऊ सगळ्यांना. खरं तर आजचा हा दिवस महिलांचाच नव्हे तर सगळ्यांचाच होता, आनंदाचा होता. दरवर्षी विविध उपक्रम आम्ही तर सादर करतोच जिजाऊ ब्रिगेड नांदेडतर्फे. यंदाचा महिला दिन हा आज आम्ही साजरा केला आणि त्यासाठी जवळपास 35 महिलांची आम्ही पुरस्कार मध्ये निवड केली. त्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिला होत्या. अगदी सामान्य भाजी विक्रेतेपासून ते आजकाल म्हणजे नांदेडमध्ये अभिनव असणारे ऑटो चालक, कंडक्टर, त्याचसोबत पेट्रोल पंपावरती काम करणारी महिला यांचा देखील याच्यामध्ये प्रामुख्याने. आणि आपण नेहमी तर डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स यांना तर देतोच, त्याच्या व्यतिरिक्त उल्लेखनीय अशा कार्य करणाऱ्या सगळ्याच महिलांचा यामध्ये समावेश. सर्वांना असं स्नेह जय जिजाऊ. मी सुमित्रा वडजकर. आज मला मराठा सेवा संघ आणि 33 कक्ष यांच्या वतीनं जिजाऊ ब्रिगेडचं जिल्हाध्यक्षपद उत्तरचं दिलेलं आहे. त्याबद्दल मी प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके आणि स्नेहाताई खेडेकर यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासास मी पात्र राहून काम करण्यासाठी मी तत्पर आहे. आणि मला त्या सर्वांचं पाठबळ असल्यामुळं मी त्यांच्या विश्वासात पात्र राहीन. आणि मी तळागाळातल्या महिलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन, कारण जिजाऊ ब्रिगेड ही खेड्यापाड्यात गेलेली नाही. माझा एकच उद्देश असेल की मी खेड्यापाड्यातल्या आमच्या कामगार, शेतमजूर अशा महिलांपर्यंत आमची जिजाऊ ब्रिगेड नेण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मी यांच्या विश्वासासाठी काम करेन. माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद.